इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं संबळ आणि हलगीच्या निनादात मोटरसायकल रॅली काढून शक्तीदेवीची प्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात आली आहे। इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्तीदेवीची प्रतिष्ठापना मिरवणूक हलगीच्या कडकडाटात संबळाच्या निनादात आई राजा उदो उदोच्या जयघोषात काढण्यात आली। दरम्यान यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिस इथून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सदरबजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह क्षीरसागर, सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष पवार, युवक शहराध्यक्ष सुहास कदम, सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे, मंडळाचे संस्थापक लक्ष्मण जाधव, मंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी गटनेते किसन जाधव, मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक नागेश गायकवाड, उत्सवाध्यक्ष अंबादास गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, मोहन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, मोहन जाधव, विष्णू गुंगल, विष्णू गंगुल, जनकल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र हजारे, शिवराज जाधव, सांगोल्याचे बबलू भैया, फारूक शेख, अक्षय जाधव, संतोष गायकवाड, निलेश कांबळे, उमेश जाधव, हरीश तेलुगू, अमोल लकडे, सागर कांबळे, सचिन पिसे, नईम अड्डेवाले, दर्शन दुबे, तुषार गायकवाड, विशाल गायकवाड, बक्सू सय्यद, संजू गायकवाड, सचिन आंगडीकर, माऊली जरग, ऋषी येवले, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फुलगप्पा राम मिस्त्री, अप्पासाहेब बिलगुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचं स्वागत मंडळाचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांनी केलं। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी गटनेते किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दुर्गा मातेची पूजा करत असताना समाजामधल्या विघ्न संतोषी प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात अशी आजच्या इच्छा भगवंताची हे मंडळ गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी या देवीची स्थापना करून सर्वसामान्य वर्षभराच्या काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्या जाधव परिवाराने या ठिकाणी केलेली आहे। आम्ही सगळ्यांच्या वतीनं दुर्गा मातेच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन येणाऱ्या भविष्य काळामध्ये शांतता, सुख, समृद्धी ही आपल्या भागामध्ये नांदावी। आणि गेली 25 वर्ष झालं इच्छा भगवंताच्या नवरात्र मंडळाच्या माध्यमातून सेटलमेंट या ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते आणि 9 दिवस विविध मातेंचं जे उपक्रम असतं म्हणजे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम इच्छा भगवंताच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव, त्याच पद्धतीने संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, अनिल दादा जाधव, आमचे मार्गदर्शक शिवाजी मामा गायकवाड आणि यंदाच्या उत्सवाचे अध्यक्ष अंबादास गायकवाड पटवर्धन चाळ यांच्या उपस्थितीमध्ये या वर्षी जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय माजी आमदार नूतन ग्रामीणचे अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व म्हणून सोलापूरची त्यांची जी ओळख आहे, जनसामान्यांचं काम करणाऱ्याचं जी ओळख आहे ती आमचे नेते आदरणीय दीपकबा साहेबांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी देवी मातेचं आरती करण्यात आलं। आणि या ही मिरवणूक महात्मा गांधी पुतळा मार्गे मोदी रामवाडी सेटलमेंट आदी भागातून काढण्यात आली।